ज्येष्ठ साम्यवादी नेत्या आणि माजी खासदार रोझा देशपांडे यांचं आज दुपारी 12:30 सुमारास दादर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालंय. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहित कन्या, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. रोझा देशपांडे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या होत्या. आपल्या वडिलांप्रमाणेच त्या सुद्धा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्य होत्या. 1980 ते 1987 दरम्यान त्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये सक्रिय होत्या. रोझा देशपांडे या 5व्या लोकसभेच्या सदस्य होत्या. सीपीआयच्या तिकिटावर उत्तर मध्य मुंबईतून त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली होती. राजकारणाबरोबरच त्या लेखन सुद्धा करायच्या. एस ए डांगे एक ऐतिहासिक हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलं होतं.